राज्यामध्ये इकडे बघा राज्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा दररोज दर आठवड्यात होत आहेत. तलाठ्यांच्या होतात, ग्रामसेवकांच्या होतात, पोलिसांच्या होतात, पुरवठा आरोग्य विभागाच्या परीक्षा होत आहेत. रोज सकाळी एक फोन असतो की पेपर फुटला. रोज सकाळी आजही मला एक सकाळीच फोन आला, एक आरोग्य विभागाच्या कोणत्या तरी परीक्षा चालू आहे, पेपर फुटला म्हणून 10 वाजता पेपर आहे आणि 8 वाजताच मला फोन आला. आणि म्हणून अशा पद्धतीनं पेपर फुटीमुळं होतंय काय की जे गरीब विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी वर्षभर त्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर ते वर्षभर या परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात. परंतु ज्यांच्याकडे पैसे आहे असे लोक एक रॅकेट या महाराष्ट्रात आहे. मग पोलीस भरती असेल, ग्रामसेवकाची असेल, तलाठ्याची असेल, आरोग्य विभागाची असेल, महसूल विभागाची असेल, याचं एक रॅकेट या महाराष्ट्रात कार्यरत आहे. आणि हे रॅकेट पेपर फोडतं, विद्यार्थ्यांना लाखो रुपयात विकतं आणि नंतर ते विद्यार्थी परीक्षा देतात आणि मग असे विद्यार्थी पास होतात, हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात. नापास कोणी होत नाही पण मेरिटला येतात हुशार नसलेले. आणि म्हणून आता अशी जी घटना 8 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडली होती, उत्तर प्रदेशच्या सरकारने ताबडतोब सगळ्या परीक्षा रद्द केल्या. म्हणतं असं एक कडक पाऊल आपल्या सरकारला उचलल्याशिवाय या पेपर फुटी बंद होणार नाही. कारण सरकार अशा लोकांना प्रोत्साहन देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे. मागच्या वेळेस सुद्धा टीईटीच्या घोटाळ्यामध्ये काही मंत्र्यांचं नाव आलेलं होतं आणि आता सुद्धा अशी माहिती आहे की पेपर फोडण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देतं. मला अशी माहिती मिळाली की मंत्र्याचे या मंत्र्याचे 25 लोक लावायचे, त्या मंत्र्याचे 25 लोक, त्या मंत्र्याचे 25 लोक, त्या मंत्र्याचे 25 लोक आणि या लोकांना संरक्षण द्यायचं आणि या लोकांना पास करायचं याच्यासाठी अशा पद्धतीनं रचना होते. अशा प्रकारची गोष्ट माझ्या कानावर आलेली, खरी खोटी मला माहिती नाही. जर असं होत असेल की ज्यांचे मंत्र्याशी संबंध नाही, ज्याच्या खिशात पैसे नाही, यांनी नापास व्हायचं का, यांनी नोकरी मिळवायची नाही का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण हुशार विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी सरकार कुठेही कडक सिरियसली पावलं उचलत नाही आणि म्हणून आम्ही पायऱ्यावर आंदोलन केलेलं आहे. पण सर, तुम्ही आंदोलन करत असताना तुमच्यावर तरुण आमदार कुठे, तरुण नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी? नाही नाही नाही, आता आमचं हाऊस चालू आहे. नाही 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 नाही, असं नाही. 9 आले का 5 आले का 50 आले याला काही, आता हाऊस चालू आहे, बजेटवर चर्चा चालू आहे. सभागृहात मेजॉरिटीनं माझे सहकारी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब सुद्धा नाही, नेता आम्ही रोज दोघी असतो, परंतु त्यांचं स्वतःचं भाषण चालू आहे आणि त्याच्यामुळे आमदारांना सभागृहात थांबावं लागेल. आमचं आज 11 वाजता आहे, माझं ऑलरेडी बजेटवरचं भाषण झालेलं आहे म्हणून मी इथं थांबलेलो आहे. त्यामुळे संख्या कमी, त्याची चिंता करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.